प्रियदर्श तुरे हा आमचा चंद्रपूरचा डॉक्टर मित्र. आता हे दारू संदर्भामध्ये विषय निघाला म्हणून सांगतो की साधारणपणे आमच्याकडचे शेतकरी असं म्हणतात की बाबा ही जी काही दारूबंदीची जी काही चळवळ बाबा डॉक्टरांच्या माध्यमातून चालू आहे तर ती थोडस शेतकऱ्यांचा विचार करत नाही, तर त्या संदर्भात विषय निघाला म्हणून थोडं बोलायला हरकत नाही मला. निर्माण काय किंवा सर्च काय किंवा डॉक्टर अभयबंग किंवा राणीबंग काय हे संपूर्णतः शेतकऱ्यांच्या सोबतच आहेत आणि शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाचा भाव मिळाला पाहिजे याच्याबद्दल आम्ही अगदी 100% सहमत आहोत. मुद्दा एकच आहे की आपण जर याचे फिनान्शियल कॅल्क्युलेशन वर्कआउट केलेत जे आम्ही केलेले आणि आम्ही जागोजागी त्याच्या मार्फतच मांडणी करतो तर आपल्याला असं लक्षात येईल की शेतकऱ्याला काळा पडलेल्या ज्वारीच्या बदल्यात जो भाव मिळेल असं म्हणून ही स्कीम महत्वाची आहे उपयोगी असा जो प्रपोगांडा केला जातो अंतिमतः 100% पक्की फक्त 3% इतका फायदा शेतकऱ्याला मिळणार आहे आणि 97% फायदा हा दारू दुकानदार व्यापारी आणि पॉलिटिशियन्सना मिळणार आहे. तर हे म्हणजे हा तसा उलटा फिरवायचा आणि शेवटी चॉपस्टिकने खायचं असलाच हा वेडेपंगी द्राविडी प्राणायाम आहे. त्याच्यामुळे असं का आम्हाला म्हणायचंय की जर शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाचा भाव मिळावा हे आपलं जर मागणं आहे आणि हे मागणं अगदी रास्त आहे तर त्याला सरासरी सबसिडी देऊया की बरोबर. आज महाराष्ट्र सरकारला दारूपासनं वर्षाला 4,500 कोटी रुपये इतका कर प्राप्त होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मांडणीनुसार जितका सरकारला कर प्राप्त होतो त्याच्या 3 ते 5 पट इतकी दारू समाजात प्रत्यक्षतः खपते. म्हणजे 13,500 कोटी रुपये ते 22,000 कोटी रुपये इतक्या रुपयांची दारू आज महाराष्ट्रात खपते. महाराष्ट्राची 10.5 कोटी लोकसंख्या पकडली तर आपल्यातला प्रत्येक जण वर्षाला 2,000 रुपयांची दारू पितोय. एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा हे दारूचं व्यसन आपल्या आजूबाजूला पसरलंय तेव्हा त्याला अजून बढावा देणं हे सरकारचं धोरण आम्हाला मोहीच मान्य नाही.